समाजसेवा परमोधर्म मानून सोलापूर जिल्हा रहिवासी संघटनेचे काम। जवळगाव सारख्या खेड्यातून पुणे या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी गेलेले नागेश चव्हाण एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व, ज्या पुण्यात कोणी कुणाला ओळखत नाही, कोणी कुणाचं नसतं, त्या पुण्यात नागेश चव्हाण यांनी स्वकर्तृत्वावर परिस्थितीवर मात करत व्यवसायाच्या माध्यमातून यशाचं शिखर पार केलंय। आणि नागेश चव्हाणचे नागेश शेठ झाले, परंतु पैसा आला म्हणून ज्या बिकट परिस्थितीतून आपण आलो ती परिस्थिती न विसरता गोरगरिबांचा वाली म्हणून त्यांची ओळख आज आहे। तुकोबांच्या अभंगाप्रमाणे रंजल्या गांजल्यांची सेवा करत समाजसेवा हाच परमोधर्म मानून सोलापूर जिल्हा रहिवासी संघटनेची स्थापना करून एकच कॉल प्रॉब्लेम सॉल्व हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवत जी लोक उदरनिर्वाहासाठी जिल्हा सोडून महाराष्ट्रात कुठेही वास्तव्यास गेले असतील त्या लोकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून केले जाते। आतापर्यंत संघटनेने वैयक्तिक मदत, शिक्षणासाठी मदत, गरजूंना नोकऱ्या, बेरोजगारांना उद्योजक बनवले, महिलांचे प्रबोधन असे एक ना अनेक उपक्रम राबवलेले आहेत। संघटनेच्या आणि नागेश चव्हाण यांच्या कार्याला जनता न्यूजचा सलाम। जनता न्यूजसाठी कॅमेरामन वैभव कांबळेसह निलेश उबाळे, वैराग। तुमचा उपक्रम आहे जो मागाशी आपण जाहीर केला, त्याबद्दल काय सांगतो? आता सांगायचा प्रयास आहे की आपला वैराग असेल, माडा असेल, पिंपुणे असेल, उतवडे असेल, सोलापूर जिल्ह्यात बरेच बसस्टँड स्वतः जाऊन पाहिले की महिला वर्गाची इतकी समस्या निकट आहे की महिला वर्गाला स्वच्छता करायची कुठंच सोय नाही। आता कडाकी जाऊन आलो तर पाणी पोईची कुठं सोय नाही, महिला वर्गांना स्वच्छता ग्रह असेल किंवा एस टीचे मार्ग फुलक असतील किंवा एस टी महामंडळाचे जो एरिया आहे त्याच्यामध्ये पाणीपुरी असेल, हे जे काही राज्य संघटनेच्या माध्यमातून मला जेवढी चांगली आता ज्या ठिकाणी आपण पाहिलं एकच कॉल प्रॉब्लेम सॉल्व हे जे ब्रीदवाक्य घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा रहिवासी संघटना कार्य करत आहे, त्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नागेश शेठ चव्हाण यांनी आपल्या या संघटनेच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती सांगितली। जनता न्यूजसाठी कॅमेरामन वैभव कांबळेसह निलेश उबाळे, वायरा।